मनीषाजींची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती। अनिलजी आले, त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा ताप चेक केला आणि म्हणाले, मनीषा आता आपलं वय काळजी करण्याचं टेन्शन घेण्याचं राहिलं नाही, दोन्ही मुलं मार्गाला लागली आहेत, ती त्यांच्या संसारात आहेत, तू विनाकारण त्यांच्या कार्यक्रमात बदल करून त्यांनी तुला वेळ द्यावा अशी अपेक्षा करू नको, त्याने तुलाच त्रास होईल, बाकी काही नाही। मात्र मनीषाजी आपल्या मतावर ठाम होत्या। ज्या लेकरांना आपण वाढवलं, ज्ञान दिलं, सक्षम केलं, त्यांनी एकदा तरी वर्षातून आपल्याला भेटायला यावं ही इच्छा प्रत्येक पालकांची असते। शेवटी पोटचं लेकरू असतं ते। मनीषाजी आणि अनिलजींनी आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं। संदेश परदेशामध्ये मोठ्या पदावरती स्थायिक होता, तर जावई देखील परदेशातच काम करायचे। मात्र केवळ आई वडिलांची तब्येत ठीक नाही म्हणून ते परदेशाच्या नोकरीवरती लात मारून नुकतेच बेंगलोरला गेलेले। त्यांनी बेंगलोरमध्येच घर घेतलं आणि आई वडिलांना देखील स्वतःजवळच आणून ठेवलं। खरं तर ते मनीषाजींचे संस्कार होते की आपल्या सासू सासऱ्यांना देखील आई वडिलांप्रमाणे मानून त्यांची सेवा केली पाहिजे। जी त्यांची मुलगी स्वाती अगदी व्यवस्थित करत होती, आपल्या मुलीला इतक्या जबाबदारीनं अमेरिकेतून नोकरीवर लात मारून सासू सासऱ्यांची सेवा करताना पाहून दोघांचाही ऊर अभिमानानं भरून यायचा। मात्र या उलट त्यांची सूनबाई होती, मुळात त्यांना सासू सासरे आहेत याची जाणीवही नव्हती। अनिलजींची पेन्शन येत होती म्हणून या दोघांचंही म्हातारपण व्यवस्थित जात होतं, अन्यथा आपल्यावरती काय दिवस आले असते याची कल्पना दोघांनाही आली होती। त्यांच्या सूनबाईंना गावाकडे यायला आवडायचं नाही, कोणतेही सासू सासऱ्यांची कर्तव्य करायला पटायचं नाही। म्हणूनच देशामध्ये अनेक चांगल्या संधी असताना सुद्धा दोघही परदेशात गेलेले, आणि विशेष म्हणजे तिचं माहेरही तिने तिकडेच वसवून घेतलं होतं, त्यामुळे इकडे येणं फार कमी असायचं। मनीषाजींची बिघडलेली तब्येत बघून अनिलजींनी मुलगा संदेशला फोन लावला, अरे संदेश जरा येऊन जा, आई सतत तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे। अरे आमचा नातू आता 5 वर्षांचा झाला, पण आम्ही या 5 वर्षात त्याला 5 वेळा सुद्धा पाहिलं नाही, यंदाच्या सुट्टीत येऊन जा, त्याच्याही परीक्षा संपलेल्या असतील। हो बाबा तुम्हाला कळवतो, मी ऑफिसमध्ये आहे, असं म्हणत त्यानं फोन कट केला। मनीषाजींनी अनिलजींना उत्साहानं विचारलं, येतो म्हणाला ना? तेव्हा अनिलजी म्हणाले, अगं कळवतो असं म्हणालाय बघ। हो हो तो कामात असेल, नक्की येणार बघा तुम्ही। पण ना संदेशचा फोन आला ना मेसेज, तो जणू आपल्या दुनियेमध्ये लुप्त झाला होता। इकडे मुलगी स्वातीने संध्याकाळी फोन केला, ती आईला म्हणाली, आई अगं परदेशात तुम्हाला तिथलं वातावरण सहन होईल न होईल, तुम्ही त्यापेक्षा माझ्याकडे का नाही येत, माझ्याकडे बेंगलोरला या, इकडे थंडी पण कमी असते ग, आणि माझे आई बाबा सासू सासरे तुझी सतत आठवण करतायत, त्यानिमित्तानं तुमच्या गाठीभेटी देखील होतील। मात्र संदेश येणार म्हणून मनीषाजींनी तो प्लान देखील रद्द केला। मात्र ना संदेशचा फोन आला ना येण्याचा मेसेज। संदेशने हा मुद्दा त्याच्या पत्नी समोर मांडला तेव्हा तिने सासू सासऱ्यांकडे जाण्यास साफ नकार दिला, आणि ती स्वतःच्या मुलाला देखील पाठवायची नाही। ती म्हणाली, स्पष्टपणे सांगून टाक, आम्हाला वेळ नाही, कंपनीची कामं आहेत। अरे गावाकडे जाण्यापेक्षा आपण कुठेतरी 7-8 दिवसाची ट्रिप काढू, तेवढ्याच आपल्यालाही रिलॅक्स वाटेल, तिथे काय करणार आहोत जाऊन? त्यानं देखील तिच्या हा मध्ये हा मिसळलं, आणि इकडे संदेश येणार म्हणून त्याचे आई वडील वाटेकडे डोळे लावून बसलेले। मित्रांनो खरं तर पोटाला चिमटा काढत ज्या मुलांना मोठं केलं त्या मुलांकडून आपल्या प्रती काळजी, आपल्या प्रती प्रेम असणं ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते, आणि त्यात चुकीचं काय? पण हीच मुलं आई वडिलांचे कष्ट विसरतात आणि म्हातारपणी त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या चिंतेचं कारण बनतात। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा।